गुरुदेवचं जे बलिदान केलेलं आहे ते बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही। मी महाराष्ट्रातील तमाम समाजाच्या वतीनं कर्जे कुटुंबियांच्या आम्ही सर्वजण पाठीशी आहोत, त्यांच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, त्यांची दोन मुली आणि मुलगा यांची सर्व जबाबदारी मी समाजाच्या वतीनं स्वतः घेतो आहे। त्यांचं शिक्षण असेल, मुलींची लग्न असतील, या सगळ्यांची जबाबदारी। पण महाराष्ट्रातल्या मुलांना माझी विनंती आहे की आत्महत्या करून आपल्याला आरक्षण मिळवण्यात काय अर्थ नाही, मरून आपल्याला आरक्षण मिळवायचं नाही, लढून मिळवायचं आहे। गावातील आमचा तरुण सहकारी गुरुदेव खर्जे, महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी स्वतःचं आयुष्य संपवतोय। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना काल घडली आहे। एका छोट्या गावातला माळरानावरती राहणारा एक तरुण सहकारी महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाची काळजी करतोय, पुढच्या पिढ्यांची काळजी करतोय, परंतु आत्महत्या करणं हा आपल्या समोरचा पर्याय नाही आहे। परंतु आता जी काल घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। गुरुदेवचं जे बलिदान केलेलं आहे ते बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही। मी महाराष्ट्रातील तमाम समाजाच्या वतीनं कर्जे कुटुंबियांच्या आम्ही सर्वजण पाठीशी आहोत। गुरुदेवची दोन मुली आणि एक मुलगा, त्यांचे आई वडील, त्यांची पत्नी, त्यांचे सर्व नातेवाईक यांच्या आम्ही दुःखात सगळे सहभागी आहोत। त्यांच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, त्यांची दोन मुली आणि मुलगा यांची सर्व जबाबदारी मी समाजाच्या वतीनं स्वतः घेतोय। त्यांचं शिक्षण असेल, मुलींची लग्न असतील, या सगळ्यांची जबाबदारी, कारण माझी ती बहीणच आहे, पडळकरांचीच मुलगी आहे, तर माझी ती जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे। तर पूर्ण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी आज घेतोय। पण महाराष्ट्रातल्या मुलांना माझी विनंती आहे की आत्महत्या करून आपल्याला आरक्षण मिळवण्यात काय अर्थ नाही, मरून आपल्याला आरक्षण मिळवायचं नाही, लढून मिळवायचं आहे। तर खर्जे कुटुंबाच्या या सर्व दुःखात, या गावाच्या दुःखात मी स्वतः सहभागी आहे। परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की गुरुदेवाच्या आत्म्यास परमेश्वरानं चिर शांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्याची मोठी शक्ती परमेश्वरानं द्यावी, एवढी भावना व्यक्त करतो आणि थांबतो।